शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। 1 जुलाई को हिंगनघाट में पत्रकारों को मुलाकात देके 7 फिल्म के बारे में जानकारी दी है। इस समय पावल फिल्म का प्रदर्शन 4 तारीख को होने वाला है। आरके राधिका प्रोडक्शन यूट्यूब चैनल द्वारा किया जाएगा, ऐसा बताया गया। पिछले कुछ सालों से किसान कर्जों में डूबे हैं, उससे उसके परिवार के भविष्य की चिंता सताई जाती है। ऐसे समय में, इस हालात में किसान के दिमाग में खुदकुशी जैसे ख्याल आते हैं। ऐसी परिस्थितियों में किसानों ने धैर्य रखते हुए सिंचन योजनाओं को किस तरह से उपयोग करना चाहिए, इसका बहुमूल्य संदेश इस फिल्म द्वारा दिया गया है। साथ ही पेड़ लगाओ, पेड़ बचाओ और पर्यावरण उद्घोष का विशेष संदेश भी इस फिल्म द्वारा दिया गया। फिल्म में मुख्य कलाकार मंगला ठग पारू की भूमिका में है। प्राध्यापक गिरीश भोरे, सहायक कलाकार मंगेश हरबड़े, प्रसाद पाशखेड़े, राजेश ठोसरे, प्रकाश सेनार, कैमरा प्रकाश भलमे, संकलन दुधलकर, स्टूडियो इन्होंने किया है। किसानों को सामाजिक संदेश देने वाला यह लघु फिल्म कम से कम समय में बनाई गई है, जिसे सभी ने एक बार देखना चाहिए, ऐसा आह्वान कलाकारों द्वारा किया गया है। हिंगनघाट से एनबीसी न्यूज के लिए रवि एनोरकर की रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या जीवनावर ज्या शेतकऱ्यांची व्यथा आणि त्याच्या प्रत्यक्ष जीवनात असलेली त्याची कथा, याचं मार्मिक उदाहरण म्हणजे हा लघुपट, ज्याचं नाव पाऊल हे ठेवण्यात आलेलं आहे। यामध्ये जे कुटुंब सततची नापिकी आणि वारंवार होत असलेलं आसमानी संकट, या संकटाला मात करण्या कसं करावं, या विवंचनेत असताना आत्महत्या हा पर्याय आपण का निवडू नये, या विषयावर सतत विवंचना करणारं हे कुटुंब, या कुटुंबाला कुठेतरी आत्महत्येपासून रोखावं, त्याला दूर करावं, परावर्तित करावं, या माध्यमातून साकारलेलं माझी जी भूमिका आहे, शेखरराव या माध्यमातून मी हे काम करत आहे। पाऊल नावाचा हा लघुपट आम्ही तयार केलेला आहे आणि या पिक्चरचं महत्त्व सांगायचं झालं तर यामध्ये आपण एक सामाजिक मेसेज देतो आहे। आज पाण्यामुळे, पाणी हा महत्त्वाचा प्रश्न, पाण्यामुळे किती सारे प्रॉब्लेम किंवा किती साऱ्या समस्या येऊ शकते आणि आपण ही पाणी कसं वाचवायचं, कसं जिरवायचं, यासाठी पर्यावरणाचं किती महत्त्व आहे, शेतीला किती या पाण्याची गरज आहे, बस हाच एक सोशल मेसेज आम्ही देण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये आम्ही चित्रीकरणात दाखवलं की पाण्यामुळे एक शेतकरी, त्याचा स्वतः तो आर्थिक अडचणीमध्ये आलेला एक शेतकरी आणि वरून निसर्गही त्याच्यावर कोपलेला आणि अशा माध्यमातून तो स्वतःला संपवण्याचा सुद्धा विचार करू शकतो, असंही काहीशी भूमिका त्या पिक्चरमध्ये आम्ही दाखवलेली आहे। आणि या माध्यमातूनच जर आपण व्यवस्थित या गोष्टी हाताळल्या आणि काही तंत्रज्ञान वापरलं तर ही वेळ आपल्यावर येऊ शकत नाही, असा एक मेसेज या पाऊलच्या माध्यमातून आम्ही देतो आहे। 16 मिनिटाची आम्ही स्टोरी बनवली होती आणि त्याचं रायटिंग जे आहे ते मी स्वतः केलेलं होतं, त्यात डायरेक्शनसुद्धा मी पहिल्यांदाच स्वतः केलेलं आहे आणि हा एक आमचा प्रयत्न होता की लोकांच्या समोर आम्ही कसं काय एक समाजाचा मेसेज पोहोचवू शकू, या संदर्भात आम्ही ते चित्रीकरण केलेलं आहे। चित्रपट करत असताना फार चांगला अनुभव आला आहे, काही निगेटिव्ह रोल होते, काही पॉझिटिव्ह रोल होते आणि मी मुख्य भूमिकेमध्ये आहे पारूच्या। माझ्या धनीचा म्हणजे मिस्टरांचा रोल केला होता डॉक्टर गिरीश भोरे, मंगेश हरबुडे सहकारी कलाकार म्हणून, ठोसरे साहेब, पाचखेडे साहेब, शेणार साहेब यांनी यामध्ये सहकार्य केलेलं आहे, सहकार्य रोल म्हणून।